नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचा उद्या होणारा 100वा दीक्षांत कार्यक्रम अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आलाय. गेल्या काही दिवसांपासून नागपूर विद्यापीठातील पूर्णकालीन शिक्षक नसलेल्या 250 महाविद्यालयांचा मुद्दा गाजत होता आणि त्यामुळे विद्यापीठातील वातावरण देखील तापलं होतं. याच प्रकरणामुळे दीक्षांत समारोह हा करता येणाऱ्या राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ऐन वेळेवर आपलं येणं रद्द केलंय आणि आधीच अडचणीत सापडलेल्या विद्यापीठानं दीक्षांत समारोहच रद्द केलाय. विद्यापीठाच्या या कारभारावर विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये ह्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न करण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात जो गोंधळ चाललाय याच्यावर मुख्यमंत्री लक्ष ठेवून आहेत. मला प्रश्न पडतो, अहो गोंधळ होत असताना तुम्ही काय गोंधळ कसा होतो हे पाहताय का? हा गोंधळ होताना थांबवायची जबाबदारी उच्च शिक्षण मंत्र्याची नाही का, सरकारची नाही का? तुम्ही हे बघत नाही आहात का? का विद्यापीठ ऑटोनॉमस आहे म्हणून सगळं सोडून द्यायचं आणि विद्यार्थ्यांचं नुकसान करायचं? ते मुख्यमंत्री जर बघायची भूमिका घेणार असतील तर आयुष्यभर बघायची भूमिका घ्या. तुम्हाला हे झेपणारं नाही आहे, हे काम सोडून द्या असा सल्ला द्यावा असं वाटतो. इसकी जानकारी ले रहा हूं, ये मुझे भी राष्ट्रपति महोदय ने कार्यक्रम लिया था लेकिन वो स्थगित कर दिया गया है. मैं उसकी जानकारी ले रहा हूँ. सी 24 तास एक पाउल पुढे.